आजादी का अमृत महोत्सवानिमित्त 75 कोटी सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमाचा समारोप हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये नुकताच संपन्न झालाय। आजादी का अमृत महोत्सवानिमित्त 75 कोटी सूर्यनमस्कार संकल्पाचा शुभारंभ याआधीच हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आला होता। आज या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांकडून वार्म अप करून घेऊन नंतर सूर्यनमस्कार करून घेण्यात आले। यावेळी प्रभारी उपप्राचार्य कुंभार सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। सुदृढ राहण्यासाठी काय करायला पाहिजे? साऊंड माइंड साऊंड बॉडी म्हणतात। सुदृढ शरीर सुदृढ मन व्यायाम हे मानवी जीवनात अत्यंत आवश्यक आहे। रोज फक्त 5 मिनिटं फक्त आपण जर एखादा योगासन आणि सूर्यनमस्कार केला तर अनुभव एका मुलीने सांगितलं की आज माझा आरोग्य ते केल्यावर व्यवस्थित होते, तसं माझे आहे। रोज आताच मी मॅडम सांगितलं की फक्त योगासनाचे 5 प्रकार आणि सूर्यनमस्कार केला की तुम्हाला कोणत्याही प्रकारची व्याधी तुमच्या शरीरात येत नाही। आपण किती वर्ष जगणार हे आपल्याला माहित नाही, पण एक मात्र निश्चित आहे की आपलं आरोग्य निरोगी राहण्यासाठी आपण रोज व्यायाम करणं अतिशय आवश्यक आहे। त्यानंतर या समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य स्मिता क्षीरसागर मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात योगा, सूर्यनमस्कार आणि व्यायामाचे महत्त्व याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केले। ती प्रत्येक योगासनाची आसनाची स्थिती आहे आणि हा व्यायाम प्रकार असा आहे की बिनखर्चिक आहे। याला कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही। याला फक्त आपल्याला घरातल्या 2 फरशा 4 फरशा एवढीच जागा लागते, जागा सुद्धा याला जास्त लागत नाही। आणि अशा प्रकारचा व्यायाम जो आहे तो आपण खरंतर 21 दिवस न करता आपण दररोज दैनंदिन केला पाहिजे। नंतर शेवटी भारत माता की जय असा जयघोष करत या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर प्राचार्य स्मिता क्षीरसागर मॅडम, प्रभारी उपप्राचार्य प्राध्यापक कुंभार सर, पर्यवेक्षक प्राध्यापक बनसोडे सर आणि पर्यवेक्षक प्राध्यापक राऊत सर उपस्थित होते। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार क्रीडा विभागाचे प्रमुख प्राध्यापक चुंके सरांनी मानले। यावेळी प्राध्यापक गवली सर, प्राध्यापक संके सर, प्राध्यापक श्रीराम कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य लाभले।